आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत उपवास स्पेशल आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल अशी एक रेसिपी. परफेक्ट मेजरमेंट आणि योग्य पद्धतीने आज आपण तयार करणार आहोत अतिशय मऊ, टेस्टी आणि लुसलुशीत असा रताळ्याचा शिरा. हॅलो एव्हरीवन, मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये. रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी आपण इथे घेतलेली आहेत 1/2 किलो रताळी. आणि रताळ्यांना बरीच माती असते तर रताळी अगोदर थोडा वेळ पाण्यात भिजवून आणि स्वच्छ धुवून आपण इथे घेतलेली आहेत. आपल्याला ही रताळी कुकरमध्ये अगोदर उकडून घ्यायची आहेत. त्यासाठी यामध्ये आपण टाकलेले आहे 1.5 ग्लास पाणी आणि मीडियम फ्लेमवर आपण कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर 6 शिट्ट्या आपण इथे कुकरला काढून घेतलेल्या आहेत आणि रताळी देखील गार झालेली आहेत. तुम्ही इथे बघू शकता रताळे व्यवस्थित उकडले गेलेले आहेत. आता सर्वप्रथम आपल्याला या रताळ्यांची साल काढून किसणीने किसून घेणार आहोत. रताळे चांगले उकडले गेल्याने आपण ते किसून घेण्याऐवजी पोटॅटो मॅशरने मॅश देखील करून घेऊ शकतो. परंतु रताळ्यांच्या बारीक गुठळ्या शिल्लक राहू नये त्यासाठी मी इथे किसणीने किसून घेतलेले आहे. सर्व रताळे आपण इथे किसून घेतलेले आहेत. आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया. गॅसवर 1 कढई गरम करायला ठेवून त्यात आपण टाकलेले आहे 2 चमचे साजूक तूप. आणि तूप हलकेसे गरम झाले की सर्वप्रथम आपण आपल्याला शिऱ्यामध्ये लागणारे ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स या पद्धतीने रोस्ट करून टाकल्याने शिऱ्यामध्ये त्याची एकदम छान टेस्ट येते. तुम्ही इथे ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. काजू आणि बदामबरोबरच किसमिस देखील या शिऱ्यामध्ये एकदम छान लागते. ड्रायफ्रूट्सला हलकासा गोल्डन कलर आलेला आहे. आता आपण हे ड्रायफ्रूट्स काढून पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. तूप इथे ऑलरेडी गरमच आहे तर त्याच तुपामध्ये आपण टाकणार आहोत अगोदरच उकडून आणि किसून घेतलेले रताळे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे रताळे 4 ते 5 मिनिटे चांगले तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत. आणि सुरुवातीला आपण 2 चमचे तूप वापरलेले आहे. पुढे आपल्याला जसजशी गरज पडेल तसे आपण तुपाचे प्रमाण वाढवणार आहोत. यापूर्वी देखील आपण आपल्या चॅनलवर उपवासासाठी अतिशय टेस्टी असा बटाट्याचा शिरा आणि वरईचा शिराची रेसिपी टाकलेली आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. रताळे आपण इथे साधारणतः 3 मिनिटांसाठी तुपामध्ये चांगले परतून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण तूप रताळ्यांमध्ये ॲब्सॉर्ब झालेले आहे. तर आपण इथे आणखी 1 चमचा तूप टाकलेले आहे आणि अजून 2 मिनिटे या पद्धतीनेच आपण मीडियम फ्लेमवर हे रताळे परतून घेणार आहोत. रताळे तुपामध्ये परतून टोटल 5 मिनिटे इथे पूर्ण झालेली आहेत आणि रताळ्यांना हलकासा गोल्डन कलर देखील आलेला आहे. यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 कप दूध. 1 कप म्हणजे साधारणतः 240 ml दूध आपण इथे वापरलेले आहे आणि दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरचे म्हणजे तापवून पूर्णपणे गार केलेले वापरायचे आहे. हे रताळे आपल्याला दुधामध्ये चांगले शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून एकदम मऊ आणि लुसलुशीत असा शिरा इथे तयार होईल. मीडियम फ्लेमवर या पद्धतीने हे मिश्रण आपण सतत हलवून घेणार आहोत आणि दूध रताळ्यांमध्ये पूर्णपणे ॲब्सॉर्ब होण्यासाठी 10 मिनिटे इथे आपल्याला लागलेली आहेत. साधारणतः 10 मिनिटांनंतर किंवा दूध रताळ्यांमध्ये पूर्णपणे ॲब्सॉर्ब झाल्यानंतर आपण इथे टाकणार आहोत साखर. रताळे हे ऑलरेडी गोडच असतात त्यामुळे आपल्याला इथे फार जास्त साखर न टाकता फक्त 1/4 कप म्हणजेच 1/2 कप साखर वापरायची आहे. 1/2 किलो रताळे आणि 1 कप दुधासाठी 1/2 कप साखर इथे व्यवस्थित आहे. आणि साखर टाकल्यानंतर देखील आपण हे मिश्रण साधारणतः 1 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत. 1 मिनिटांनंतर शिऱ्याची टेस्ट आणखी वाढवण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत 1/2 चमचा वेलची पावडर, 8 ते 10 केसरचे धागे आणि अगोदरच तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स. केसर टाकणे इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु केसरमुळे शिऱ्याला एकदम छान फ्लेवर आणि कलर येतो. सर्व घटक आपण शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता शिरा पॅनला थोडा देखील न चिकटता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सीचा बनलेला आहे. आता या शिऱ्याला एकदम मस्त ग्लेज येण्यासाठी सर्वात शेवटी यामध्ये आपण टाकणार आहोत आणखी 1 चमचा साजूक तूप. शिरा बनवण्यासाठी आपण इथे टोटल 4 चमचे साजूक तूप वापरलेले आहे. परंतु जर तुम्हाला तूप कमी प्रमाणात वापरायचे असेल तर 1 ते 1.5 चमचा तूप तुम्ही इथे स्किप करू शकता.
तूप टाकल्यानंतर शिरा आपण अर्ध्या मिनिटांसाठी चांगला परतून घेतलेला आहे आणि इथे आपला उपवासाचा स्पेशल अतिशय टेस्टी मऊ आणि लुसलुशीत असा रताळ्याचा शिरा गरमागरम सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. इथे आपण अर्धा किलो रताळ्यांसाठी 1 कप दूध, 1/2 कप साखर आणि 4 चमचे साजूक तूप वापरलेले आहे आणि या मेजरमेंटने एकदम परफेक्ट टेस्टी मऊ आणि स्वादिष्ट असा रताळ्याचा शिरा आपला इथे तयार झालेला आहे. तर तुम्ही देखील या पद्धतीने रताळ्याचा शिरा अवश्य करून बघा, सर्वांना नक्कीच आवडेल. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.